शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेच्या पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वच्छतेचे पाईक स्वच्छता दिदेव परमेश्वर हा मंत्र ज्यांनी महाराष्ट्राला दिला ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभहस्ते होत आहे. मान्यवरांना मी विनंती करतो की आपल्या शुभहस्ते या मान्यवरांच्या प्रतिमेचं पूजन, महामानवांच्या प्रतिमेचं पूजन करावं ही विनंती. अतिथीच्या आगमनाने, अतिथींच्या आगमनाने गैवरले हे सेवा सदन. अतिथीच्या आगमनाने गैवरले हे सेवा सदन. अतिथींनी अतिथींना विनंती करून दीप प्रज्वलन प्रसन्न करावे वातावरण अशीच सर्व अतिथींना विनंती आहे. आज या बेन गावच्या विविध कामाच्या उद्घाटना शुभारंभानिमित्त आलेले सर्व प्रमुख पाहुण्यांचं बेन ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीनं परत एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. माननीय मारुती फडके गट शिक्षणाधिकारी यांना विनंती, कृपया आपण व्यासपीठावरती यायचा आहे. उपस्थित सर्वच मान्यवरांना विनंती, कृपया आपण व्यासपीठावरती या. यानंतर आपल्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भेंडच्या विद्यार्थ्यांनी या मान्यवरांचं स्वागत गीत गाऊन स्वागत करणार आहेत. स्वागत गीत गाणाऱ्या विद्यार्थिनी समोर यायचं आहे. जरा समोरची गर्दी थोडीशी कमी करा. कार्यकर्ते माईक अलीकडे या. चला स्वागत गीत गाणाऱ्या विद्यार्थिनी. स्पर्श हो पावलांचा आणि पेटून उठली माती, आपल्या सर्वांच्या स्वागता चिमुकले ही गीत गाती, चिमुकले ही गीत गाती. माती तर उघडून सुद्धा अभयाला भिडलेली
अशा बुजुर्गांना मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. सर्वप्रथम आपल्या भेंडगीमध्ये या ठिकाणी ज्यांच्या शुभ हस्ते आज कार्यक्रम संपन्न झालेले आहेत ते माननीय आमदार सुभाषबाबू देशमुख, सहकार व पणन मंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आपल्या गावचे नाट्य सरपंच माननीय डॉक्टर संतोषजी दळवी यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी बापूंचा सन्मान करावा ही विनंती. आपण
या ठिकाणी माननीय शंभूराजे भोळे जिल्हा परिषद सदस्य यांचा सन्मान करावा ही विनंती. यानंतर पुढील सन्मान आहे माननीय मारुती पेठे गट शिक्षण अधिकारी यांचा सन्मान करण्यासाठी आमंत्रित करतोय माननीय श्री सिद्धाराम माळी यांना विनंती आहे. कृपया आपल्या शुभ हस्ते माननीय मारुती फडके साहेब यांचा सन्मान करायचा आहे. यानंतर पुढील सन्मान आहे माननीय गोकुळदास वैरागी गट विकास अधिकारी माळा यांचा सन्मान करण्यासाठी आमंत्रित करतोय माननीय श्री प्रदीपजी पाटील पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी यांना विनंती आहे. आपण आपल्या शुभ हस्ते माननीय गोकुळदास वैरागी साहेब यांचा सन्मान करावा. माननीय गोकुळदास वैरागी यांचा सन्मान या ठिकाणी माननीय प्रदीपजी पाटील यांनी करावाशी मिळाला. यांचा सन्मान करण्यासाठी आमंत्रित करतोय माननीय श्री बाळासाहेब मते. आपण विनंती आहे या ठिकाणी माननीय श्री परमानंद पाटील अलवंड यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. यानंतर पुढील सन्मान आहे माननीय श्री दत्तबाबू सुर्वे सरपंच ग्रामपंचायत मोडणी याचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो आपल्या गावचे माजी सरपंच माननीय श्री श्रीपती बापू खोडबर यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी माननीय श्री दत्तबाबू सुर्वे यांचा सन्मान करावा. सहेब यांना विनंती आपल्या शुभ हस्ते यांचा सन्मान करायचा आहे. कृपया आपण वेळेआधी या ठिकाणी माझ्या सन्मान या ठिकाणी थांबवत आहोत. आपण लगेचच पुढील कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. महाराष्ट्राचा जनता राजा छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याला मी प्रथमतः वंदन करतो. सन्माननीय व्यासपीठ, आज महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानासाठी उपस्थित ज्यांच्या प्रेरणेतून हे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन आज आपल्याला बघायला मिळत आहे, ते आमचे मार्गदर्शक सन्माननीय आमदार सुभाषबापू देशमुख साहेब, सहकार व प्रधानमंत्री महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर आमच्या या माढा तालुक्याचे भाग्यविधाते सन्माननीय आमदार भवनदादा शिंदेसाहेब, त्याचबरोबर उपस्थित असलेले आपल्या या माढा तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार राजेशजी चव्हाण साहेब, आपल्या कुरवाडी पंचायत समितीचे सन्माननीय गटविकास अधिकारी गोकुळदास बैरागी साहेब, तसेच आमचे मार्गदर्शक समाज कल्याण सभापती माजी समाज कल्याण सभापती सन्माननीय शिवाजीराजे कांबळे साहेब, जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय भारत आबा शिंदे साहेब, सन्माननीय तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय येळे साहेब, सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य शंभूराजे मोरे, गट शिक्षणाधिकारी सन्माननीय मारुती फडके साहेब, सन्माननीय पोलीस निरीक्षक केंद्रेकर साहेब, या ग्राम परिवर्तनाचे जिल्हा कार्यालय व्हे स्टेपचे दिलीप पाटोळे साहेब, ERPI कंपनीचे आपल्या गावात या पालखी मार्ग जो होत आहे त्यांचे सर्विस मालक प्रमोदानंद पाटील साहेब, पडसाळीचे सरपंच चिंचोलीचे सरपंच, आमच्या गावचे सर्व आमच्या सन्माननीय वरिष्ठ मंडळी, तसेच मोडणी मोडून आलेले आमचे सर्व रोटरीचे सदस्य, आमच्या रोटरीचे अध्यक्ष, तसेच
सर्व गावाहून आले सर्व मान्यवर, सर्व पदाधिकारी, सर्व मीडिया, सर्व पोलीस अधिकारी, सर्वच पत्रकार बंधू आणि सर्वच भेंडमधील सुज्ञ ग्रामस्थ महिला मंडळ आणि माझा युवा वर्ग, खरं तर गेले 1.5 वर्षापासून या भेंड गावामध्ये मी सरपंच म्हणून कार्यरत झालो आणि या भेंड गावाचा विकास बापू आणि दादा करायचा हा त्यांच्या माध्यमातून आम्ही ध्यास घेतला आणि एकच ध्यास माझं मुंडलीमचं हॉस्पिटल आणि भेंड गाव ह्या व्यतिरिक्त माझ्या डोक्यात काही विचार येत नाहीत आणि मी भेंड गाव कसं आदर्शत होईल ह्या पद्धतीनं मी वाटचाल केली आणि बापू गेल्या 1.5 वर्षामध्ये आमच्या या सर्व भेंडच्या ग्रामस्थांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मला साथ दिली. लोकसहभागातून ज्या ज्या क्षेत्रात त्यांना आम्ही हाक दिली त्या क्षेत्रात त्या अतिशय चांगल्या पद्धतीने उत्स्फूर्त साथ देतात. मग त्यामध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल. शिक्षणामध्ये तर बापू आमचे जिल्हा परिषद शाळा पूर्ण टॅबयुक्त, कॉम्प्युटरयुक्त, वायफायुक्त ज्या ज्या गोष्टी आम्हाला त्या शाळेने मागितल्या त्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत. समोरच अंगणवाडी बघितली आपण, तेही आम्ही ISO केलेले आहेत. आरोग्याच्या प्रश्नावर आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहोत. स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही चांगल्या पद्धतीनं वाटचाल आहे. 100% शौचखड्डे आहेत, 100% शौचालय, 50-70% अंडरग्राउंड गटारी चांगल्या पद्धतीनं शौचखड्डे करून ते पाण्याचा निचरा केला जातो. त्याचबरोबर आम्ही वृक्ष लागवड ह्यावर्षी आम्ही 5000 वृक्ष लागवड आम्ही लावलेले आहेत. प्रत्येकाला घरोघरी लावण्याचं आवाहन केलेलं आहे आणि लावलेलेही आहेत. तसेच घरोघर आम्ही सगळ्यांना नवीनच नळ कनेक्शन हेही दिलेलं आहे आणि तुम्ही या चित्रीकरणात बघितलेलंच आहे गावाचा 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये सर्वात मोठं काम अभिमानानं सांगायचं वाटतं बापू की जलयुक्त शिवार जी आज आपल्या देशाला, आपल्या जिल्ह्याला, आपल्याला सगळ्यालाच काळजीची गरज आहे पाण्याची. कारण का पाण्या वाचून जगणं मुश्किल आहे आणि म्हणूनच एक दास ठरून या सर्व ग्रामस्थांच्या मदतीनं बापू गेल्या वर्षी आणि ह्याही वर्षी आम्ही जवळजवळ 5.5 लाख घन मीटर काम आम्ही या शिवारामध्ये उभा केलं. त्यामध्ये बरेच ओरडा खोलीकरण असेल, CCT असेल, डीप CCT असेल, माती नाला बांध असतील, अनेक प्रकारच्या स्ट्रक्चरच्या माध्यमातून पाणी अडवण्याचं काम आम्ही या भेंडमध्ये केलं. बापू सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावामध्ये 150 मिलीमीटर जरी पाऊस पडला तर मला आत्मविश्वास आहे 2 वर्ष तरी आमच्या गावचं पाणी हलणार नाही. अजूनही आमच्या गावामध्ये पाण्याची आम्हाला टँकरची गरज लागलेली नाही. सुदैवानं सगळ्यांना पाणी व्यवस्थित मिळत आहे. थोडीशी सर्वांनाच मिळेल असं नाही पण 99% लोकांना मिळतं. ह्या सर्व ज्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं होत आहेत ह्याला सर्व जबाबदार फक्त आमच्या भेंडमधील ग्रामस्थ, आमचे सर्व नेते मंडळी हे वारंवार आम्हाला साथ देतात. शंभूभैया असतील, दादा असतील, सर्व वरिष्ठ असतील, बापू असेल, या सर्वांच्या साथीनं मी ज्या ज्या ठिकाणी मग पंचायत समितीमध्ये जात असताना किंवा जिल्हा परिषदेमध्ये जात असताना कुठेही काम आमचं नडत नाही आणि त्यामुळे या भेंड गावाला जास्तीत जास्त उंच पातळीवर नेण्याचं काम आम्ही केलेलं आहे. बापू काम हे करत असताना ज्या पद्धतीनं फास्ट झालेलं आहे मला कुणाचं मन दुखवायचं नाही पण दादा इकडे शासन भी आहे आणि इकडे तुम्ही अधिकार राजकीय लोक आहेत, सहकार मंत्री किंवा आमदार साहेब आहेत. मला सांगायचं एवढंच तुम्हाला विनंती आहे ज्या वेळेस खेडेगावाचा आज तुम्ही सर्वजण मुख्यमंत्री मोदी असतील, पंतप्रधान मोदी असतील, सर्वांना एकच ध्यास आहे की खेडी सुधारली पाहिजे, खेडी आदर्शवत झाली पाहिजे, पाणंदस्त सुधारले पाहिजे. तर या मागचं ज्यावेळेस पुढारी आणि किंवा शासन यामध्ये दुवा असताना मला एकच विनंती करायची, सर्वच अधिकारी त्यामधील नसतील पण ज्यावेळेस
ग्रामसेवक असतील, तलाटे असतील, सर्कल भाऊसाहेब असतील किंवा कृषी अधिकारी असतील, बापू मला एकच विनंती आहे की या सर्वांना, तलाट्यांना 3 गावं, कृषी अधिकाऱ्याला 6 गावं, ग्रामसेवकाला 2 गावं, मग ह्या गावामध्ये हे काम करत असताना पुन्हा मिटिंगा आणि परत बेओलची कामं, आम्हाला आठवड्यातून एकदा ग्रामसेवक येणार, 2 तास काम करणार, मग त्या पद्धतीनं जर आम्ही काम करायचं कसं, हा मोठा आहे. मी तुम्हाला विनंती करते की आमदार साहेबांना किंवा बापूंना विनंती करतो की ह्यावर तुम्ही चांगल्या पद्धतीने निर्णय कराय. प्रत्येक गावाला ग्रामसेवक मिळालाच पाहिजे, एका गावाला एक ग्रामसेवक असेल, तलाटे असेल, कृषी अधिकारी असेल, जेणेकरून हा जो शासनाचा पैसा आहे तो या एक एक गावाला केला तर नक्कीच आपल्या गाव आदर्शवत होतील आणि त्या अनुषंगाने तुम्ही ते मना घ्याल अशी मी विनंती करतो. त्यानंतर दादा काही आमच्या गावच्या समस्या आहेत बघू, मी त्या तुम्हाला विनंती वजा या समोर मांडतो. दादा आमचा बापू आमचा हा भाग कॅनलच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने आहे, पण जवळजवळ 70% भाग हा बेंडचा इकडं आहे आणि तो भाग पूर्णपणे त्या ठिकाणी आम्ही आता 600-700 फूट बोर मारले, पाण्याचं काही नाही आहे. तिथं इंग्रजाच्या काळातली काळी तळी आहेत, 2 मोठी तळी आणि 1.5 किलोमीटरच्या आरणार कॅनल गेलेला आहे बापू. जर लिफ्ट पद्धतीनं आम्हाला जर पाणी मिळालं तर त्या तळ्यात सोडलं तर आमचं 100% गाव जलमय होईल, तर त्यासाठी आम्ही पाठपुरावा करू, तुम्हाला लेटर देऊ. तुम्ही नक्कीच या पाणी सोडण्याचं नियोजन तुम्ही लवळच्या कॅनलमधील कराल अशी विनंती करतो. दुसरं बापू, हा कॅनल खोदलेला आहे, कॅनलवरनं बऱ्याच शेतकऱ्यांना जाण्यासाठी कॅनल खोदले आहेत, पण जो भराव आहे त्या भरावरनं रोड नाहीत, त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांना घरी जाण्याची अडचण होत आहे. तर सर्वांना कॅनलवरचे जे भराव आहेत त्यामध्ये रस्ते व्हावेत. बापू हा इमारत आमची पाडण्यासाठी शासनाची परवानगी मिळाली आहे. आज जर तुम्ही आत गेला असता तर पूर्णपणे बेगा पडलेले आहेत शाळेला, 7वीपर्यंत शाळा आहे, शाळा जर पाडली तर मुलाला बसायला जागा नाही, तर त्यासाठी सर्व मान्यता आहे, फक्त जास्तीत जास्त निधी मिळून आम्हाला लवकरात लवकर त्यासाठी निधी मिळून द्यावा आम्हाला. तसेच स्मशानभूमीसाठी सुद्धा गरज आहे. दुसरी जास्तीत जास्त सरकारनं गायरान क्षेत्रात अतिक्रमण आहेत, त्या गायरान क्षेत्रात ग्रामपंचायतीला आम्हाला वाढीव क्षेत्र मिळण्यासाठी आम्ही अर्ज वेळेवर केले आहेत, त्यासाठीही आम्ही विनंती करत आहोत. तसेच बापू आणि दादांना विनंती की आमच्या या बेंडमध्ये श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्र मंजूर झालेलं आहे. कवर्गामध्ये जवळच सावता महाराजांचं मंदिर आहे, त्यांची सासरवाडी, आणि त्या अनुषंगाने आम्ही या कवर्गामध्ये समाविष्ट झालेलो आहे. त्यात ज्यावेळेस संत सावता महाराजांसाठी इथूनही दरवर्षी 40-50 हजार जोड 1 लाख वारकरी इथून जातात आणि त्यांची सोय होण्यासाठी आमच्या या क वर्गासाठी जे मंजूर झाले आहे त्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळून तुम्ही सहकार्य करावं. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की शासनाने पाणंद रस्ते बापू हा विषय मोठा घेतलेला आहे, पण माझी कळकळीची विनंती आहे की पाणंद रस्ते होतात, ठराविक रक्कम मिळते बापू, पण मला असं वाटतं की शासनानं हे पाणंद रस्ते खुलं करण्यास शासनाने सहभाग घ्यावा. शासन म्हणतंय तुमच्या तुम्ही मार्ग कळा, प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांनी 10-15 फुटावर सगळे रोड अडवलेले आहेत, तर शासनानं त्यापुढे निर्णय घ्यावा. तहसीलदार असेल, प्रांत असेल, ज्यावेळेस पाणंद रस्ते मंजूर होतील त्या प्रांत साहेब असतील, तहसीलदार असेल, त्या संदर्भात सर्कल भाऊसाहेब यांनी समोर येऊन हे पाणंद रस्ते खुले करून द्यावेत, जेणेकरून ह्या पाणंद रस्त्यासाठी दळणवळणाची सोय आम्हाला होईल, त्यासाठी खास करून विनंती आहे. बापू आमचं बेंड गाव विहिरीमधून भूजल सर्वेक्षणमधून वगळलेलं आहे, त्यासाठीही समाविष्ट करावं अशी आमची विनंती आहे. आमच्या शाळेला शिक्षकाची मागणी आहे, शिक्षक कमी पडत आहेत. दुसरे बापू असा एक प्रश्न आहे की आमची लिफ्ट आहे पाण्याची, ती बंद आहे, जर त्या लिफ्टमधून जर पाणी सुटलं तर पिण्याचा प्रश्न आमचा लवकरच सुटून जाईल. आणि दुसरी गोष्ट अशी की बऱ्याच लोकांचे जे कॅनल गेलेलं आहे मालडोक एरिया आहे बापू, आणि त्या मालडोकमधलं त्यांचे चेक आलेले आहेत, पण तो त्यातल्या त्या अधिकारी आम्हाला देत नाहीत, तर मी विनंती करतो की त्या संबंधित अधिकाऱ्याला तुम्ही फोन करून आमच्या शेतकरी बांधवांना हे
त्यांचे ज्यांच्या कॅनल गेलेल्याचे पैसे मिळावेत अशी विनंती करतो। आणि जाता जाता बापूंनी या ठिकाणी बोलण्यासारखे भरपूर आहेत लेटर, तर या सर्व पेंड ग्रामस्थांचं बापू एवढंच आवर्जून सांगावं असं ते कौतुक, कधीही कुठेही बोलवलं तरी आम्हाला लोकसहभागातून एवढी चांगली मदत होते, तर तुम्ही नक्कीच पुढच्या भविष्यकाळात तुम्ही आमच्या बेंडवर दादांनी बापूंनी लक्ष द्यावं आणि बेंडचा विकास च्या मदतीने आज मुख्यमंत्री ग्रामप्रतिनिधी बापूंनी घातलेलंच आहे, पण त्यात जास्तीत जास्त ज्या ज्या कंपन्या असतील ज्या जे माध्यम असेल त्यातून जास्तीत जास्त निधी मिळून आम्हाला बेंड एक आदर्शवत करण्यासाठी मदत करावी अशी आशा बाळगतो। आणि मी पुन्हा एकदा आज आमच्या या विनंतीला मान देऊन सर्वच अधिकारी वर्ग असतील, बापू असतील, दादा असतील, सर्वच पत्रकार बंधू असतील, आमचे सर्व मित्र बंधू असतील, आमच्या या छोट्याशा बेंड गावामध्ये माझ्या विनंतीला मान देऊन आले त्याबद्दल मी मनापासून त्यांचं स्वागत करतो, आभार मानतो आणि मी माझं लांबलेलं प्रस्ताविक थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्वतः सिद्ध होऊन संघर्ष करत यशाने तुम्हाला केला सला असे संघर्ष नेतृत्व मी काही मागण्या मी बापूंना देऊ असतो ती बापूंनी स्वीकाराव्यात अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो। असे संघर्ष नेतृत्व आपल्या गावचे सारखे सरपंच माननीय डॉक्टर संतोष दळवी यांच्या शुभास्ते संपूर्ण गावाच्या वतीनं मागण्याचं निवेदन या ठिकाणी बापूंना देण्यात येत आहे। यानंतर आपल्या गावाला जे सुंदर शाळा लागलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि या शाळेमध्ये कार्यरत असणारे प्रामाणिकपणे प्रश्न करणारे शिक्षक आणि आदर्शाचे शिक्षक आणि यांच्या त्यांनी वर्षभर केलेलं काम याची स्पोर्ट्स पॉवर म्हणून राबवलेले उपक्रम केलेलं काम याची स्पोर्ट्स पॉवर म्हणून आपल्या शाळेचे विद्यार्थी नवोदय स्कॉलरशिप टॅलेंट हंट अशा स्पर्धांमध्ये चमकलेले आहेत। या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी आपण घेणार आहोत आणि हा सन्मान समारंभाचा कार्यक्रम गुणवंत गौरव सोहळा हा कार्यक्रम साकारण्यासाठी यामध्ये करतोय गौरी सर। चातक पक्षाला ओढ असते त्या पावसाच्या पाण्याची, समुद्रातील शंख शिंपल्यांना ओढ असते त्या स्वाती नक्षत्राची, विद्यार्थ्याला ओढ असते ती गुणवत्तेची भरारी घेण्यासाठी। म्हणूनच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भेंड या शाळेनं सन 2018-19 मध्ये विविध स्पर्धा परीक्षांमध्ये खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे। म्हणूनच असं मला म्हणावं वाटतं, अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते, उन्हात चालताना सावलीची गरज असते, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी गरज असते त्या कौतुकाची। म्हणून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळण्यासाठी आज हा गुणगौर सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे। मी सुरुवातीला आमंत्रित करतो आहे श्रेयस सुग्रीव नेटके या विद्यार्थ्यांनी 244 गुण घेऊन जिल्ह्यात स्कॉलरशिपमध्ये 11वा क्रमांक पटकावलेला आहे आणि याच विद्यार्थ्याची निवड नवोदय विद्यालयासाठी झालेली आहे। या विद्यार्थ्याचा सन्मान या महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री सन्माननीय सुभाषबाबू देशमुख साहेब यांच्या शुभहस्ते पुष्पहार आणि गुलाब पुष्प देऊन सन्माननीय त्याचबरोबर संकल्प संतोष गवळी या विद्यार्थ्याने स्कॉलरशिप मध्ये 244 गुण घेऊन जिल्ह्यात 11वा क्रमांक पटकावलेला या विद्यार्थ्याला विनंती आहे की त्यांनी सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी स्टेजवर यायचं आहे। त्याचबरोबर सोमनाथ महावीर जानराव या विद्यार्थ्यांनी सोलापूर टॅलेंट डान्स स्पर्धेमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून 700 रुपयाचा पारितोषिक बापूंच्या शुभास्ते या ठिकाणी या विद्यार्थ्याला प्रदान करण्यात येत आहे। त्याचबरोबर सानिया सुरज मुलांनी नृत्य स्पर्धेमध्ये तालुक्यामध्ये द्वितीय क्रमांक पटकावून या विद्यार्थ्याला 500 रुपयाचा पारितोषिक माढा तालुक्याचे भाग्य विधाते आदरणीय दादांच्या शुभास्ते या विद्यार्थिनीला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे। त्याचबरोबर राजनंदिनी ज्ञानेश्वर दळवी या विद्यार्थिनी नाट्य स्पर्धेमध्ये तालुक्यामध्ये तृतीय क्रमांक पटकावलेला आहे आणि 300 रुपयाचा पारितोषिक तालुका स्तरावरून या विद्यार्थ्याला प्रदान करण्यात येत आहे।
त्याचबरोबर अनुष्का किरण पाटील मयूर टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये जिल्ह्यात तिसरा क्रमांक या विद्यार्थीने पटकावलेल्या या विद्यार्थ्यांचे स्वागत आदरणीय दादा आणि बापूंच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. विराज प्रमोद पर्वत या विद्यार्थ्याने जिल्ह्यात सहावा क्रमांक स्पर्धा परीक्षेमध्ये पटकावलेला आहे. या विद्यार्थ्याचे सन्मान सोहळा उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. ओमराजे जगन्नाथ परीट याही विद्यार्थ्याने जिल्ह्यात पाचवा क्रमांक पटकावलेला आहे. या विद्यार्थ्याही सन्मान सोहळा उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. श्रुतिका हनुमंत लोंगडे या विद्यार्थ्यांनी सोलापूर प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये जिल्ह्यात 46वा क्रमांक पटकावून आपल्या शाळेचा नावलौकिक जिल्ह्याच्या नकाशावर नेलेला आहे. या विद्यार्थ्यांनी स्वागत बापूंच्या दादांच्या शुभहस्ते या ठिकाणी होत आहे. सुयश दिलीप जानराव याही विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये 210 गुण उज्ज्वल या संपादन केलेला आहे. याही विद्यार्थ्याचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. श्रावण माधव कुंभार याही विद्यार्थ्याचा सन्मान सोहळा बापू आणि दादांच्या शुभहस्ते या ठिकाणी होतो आहे. शुभम जगन्नाथ परीट याही विद्यार्थ्याचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि आदरणीय दादा आणि बापूंना विनंती आहे की आमची शाळा ही नुसता ज्ञानाबरोबरच खेळामध्येही मागं नाही. क्रमांक लहान गट लंगडी आणि मोठा गट लंगडी या दोन्ही गटाने जिल्ह्यामध्ये तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. तरी बापू आणि दादांचे शुभहस्ते ट्रॉफी देऊन या विद्यार्थ्याचा सन्मान करायचा आहे आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायची आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. खूपच उत्कृष्ट असं कार्य तुम्हा सर्व शिक्षकांचं विद्यार्थ्यांचं आहे. मिळवलेली यश बक्षिसात पात्र कौतुक होईल मला तुमचे सर्वत्र. ते बक्षीस आहे तुमच्या गुणवत्तेचे, मेहनत आणि जिद्द, तुमच्यातील हुशारीचे, सर्वात यशस्वी विद्यार्थ्यांचं, त्यांच्या शिक्षकांचं आणि ग्रामपंचायत पुणे आणि ग्रामस्थांतर्फे हार्दिक अभिनंदन करत आहे. सर ग्रुप फोटो घ्या. यानंतर काही मान्यवरांचे मनोरथ होतील, हे मनोरथ करण्यासाठी मी आपण देतो. तर माननीय दिलीपजी पाटोळे जिल्हा कार्यकारी व्यवस्थे यांना विनंती आहे की आपले आज या भेंडा ग्रामपंचायतीमध्ये हा कार्यक्रम घेण्याचं जे कारण ठरलं ते महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व ग्रामपंचायत भेंड यांच्या संयुक्त विद्यमाने विविध विकास कामांचा शुभारंभ, तसेच आठवडी बाजाराचा शुभारंभ, तसेच वृक्षारोपण आणि जलयुक्त शिवार योजनांची पाहणी हा कार्यक्रम आदरणीय नामदार साहेब सुभाष देशमुख साहेब यांच्या हस्ते, तसेच आमदार बबनदादा शिंदे साहेब यांच्या हस्ते व इथं उपस्थित स्टेजवरती उपस्थित असलेले मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ. मी या ठिकाणी आज हे फक्त थोडक्यात सांगतो की महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान म्हणजे काय, तर VSTF हे VSTF याचा अर्थ काय आहे, हे अभियान म्हणजे काय. भरपूर योजना येतात, योजना राबवल्या जातात, पण हे जे अभियान आहे याचे वैशिष्ट्य एवढंच आहे की ह्या योजनेला कुठल्याही पद्धतीचा शासनाच्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत नाही, तरी देखील ही योजना शासनानं कार्यरत केलेली आहे. ह्याची जी योजनेची संकल्पना आहे, ही संकल्पना मांडत असताना ह्याचे एक नियामक मंडळ आहे. ह्या नियामक मंडळावरती मुख्यमंत्री साहेब अध्यक्ष म्हणून नेमणूक केलेली आहे आणि हा जो निधी आपल्या ग्राम किंवा भेंडसारख्या गावांना मिळतो, हा निधीचा जो पुरवठा होत असतो हा CSR फंडातून होतो. तर CSR फंड म्हणजे काय, कंपनी सामाजिक दायित्व. तर ज्या कंपनीने 10 कोटीचा CSR फंड शासनाकडे जमा केलेला आहे, तर अशा फंडातून ह्या ग्रामीण भागाचा विकास करण्याचा मानस शासनाने ठरवलेला आहे. त्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री साहेब आहेत. ज्या कंपनीने 10 कोटी रुपये दिलेला आहे त्यांना या संचालक मंडळामध्ये सामावून घेण्यात आलेला आहे. तसंच वैयक्तिक कोणी 3 कोटी रुपये जरी दिले तर विशेष देखील निमंत्रित म्हणून त्या व्यक्तीला ह्या संचालक मंडळात घेतलं जातं. तसेच हे जो कार्यक्रम आहे किंवा हे अभियान यशस्वी राबवण्यासाठी संचालक मंडळाचे ग्राम विकास मंत्री महोदय यांच्यामार्फत 9 संचालकांची बॉडी गठीत करण्यात आलेली आहे. त्यामध्ये नियमित सदस्य म्हणून सचिव हे ग्राम विकास विभागाचे सचिव असतात. तसंच इतर जे उर्वरित सदस्य आहेत हे ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान यांच्यामार्फत ज्यांनी 10 कोटी रुपये ज्या कंपनीने दिलेले आहेत त्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांना समावेश करून घेतलेले आहे. तसंच या ठिकाणी ह्याची कार्यकारी समिती देखील गठीत करण्यात आलेली आहे. कार्यकारी मंडळामध्ये मुख्यमंत्री साहेब यांनी नामनिर्देशित केलेल्या मंत्रिमंडळातील अधिकारी तसेच कर्मचारी हे सदस्य म्हणून असतात. तसंच ग्रामविकास विभागाचे मंत्री साहेब यांनी नामनिर्देशित केलेले अधिकारी तसेच कर्मचारी हे सदस्य म्हणून ह्यामध्ये कार्यरत आहेत. तसेच ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे
मुख्य कार्यकारी अधिकारी हे या कामकाजात सर्व मुंबईच्या हेड ऑफिस मधून कामकाज चालतं. आता ह्याची कार्यपद्धत काय आहे तर थोडक्यात यामध्ये या आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 7 ग्रामपंचायतीची निवड करण्यात आलेली आहे. उत्तर सोलापूरमध्ये 3 गावांची निवड झालेली आहे. माढा तालुक्यामध्ये 2 गावांची निवड झालेली आहे आणि अक्कलकोट तालुक्यामध्ये 2 गावांची निवड झालेली आहे. आता त्यामध्ये माढा तालुक्यामध्ये आपल्या गावाचा समावेश आहे. तर साधारणतः ग्राम परिवर्तक हा आपल्या गावामध्ये येऊन शासनातर्फे एक व्यक्ती चांगला वेल क्वालिफाईड चांगल्या घराण्यात राहणारा चांगला शिकलेला आपल्या या ग्रामीण भागात त्याने येऊन राहायचं आहे. त्याने गावाचा सर्वे करायचा आहे. सर्वे करायचं म्हणजे काय आहे, प्रत्येक कुटुंबामध्ये जायचं, तिथं लोक त्या कुटुंबात किती महिला आहेत, किती लोक राहतात, किती शेतकरी वर्ग आहे, किती सर्व्हिसला आहेत, त्या लोकांना त्या आपल्या शासकीय योजनेचा कितपत फायदा झालेला आहे आणि कितपत शासकीय योजनेपासून ते वंचित आहेत याचा संपूर्ण डाटा तो व्यक्ती घेतो. आणि हा डाटा घेत असतानाच त्या गावाचा इतर देखील सर्वे तो करतो. त्या सर्वेमध्ये त्या गावामध्ये किती ग्रामपंचायतीचे किंवा शासनाच्या योजनेतून झालेल्या इमारती आहेत, उदाहरणार्थ अंगणवाडी किती आहेत, शाळेच्या इमारती किती आहेत, किंवा पाणीपुरवठा विभागाची कोणकोणती कामं झालेली आहेत, इतर शासनाच्या कोणत्या योजना ह्या ग्रामपंचायतीमध्ये राबवल्या याचा सर्व गोष्टींची तो माहिती घेतो. ही माहिती घेत असताना तो शिवार फेरी घेतो, ग्राम फेरी घेतो, ग्रामसभा घेतो, लोकांना एकत्रित करून सरपंच साहेब यांच्या मदतीनं ग्राम महिला सभा ग्रामसभा या सभेमध्ये लोकांच्या चर्चेतून जी कामं पहिल्या प्राधान्यानं पुढे येतात अशी कामांची तो यादी तयार करतो. अशी हा ही यादी तयार करत असताना प्राधान्यक्रम ठरलेला आहे आणि आपल्या वेळ स्टेपनं याच्यासाठी 16 उद्दिष्ट सामने समोर ठेवलेले आहेत. या 16 उद्दिष्टांच्या अंतर्गत आणि परत 73 उद्दिष्टे परत समोर ठेवलेले आहेत. हे 16 उद्दिष्ट म्हणजेच आपल्या प्रत्येक विभागाचे काम, कृषी विभाग असेल, शिक्षण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, माता व बाल विकास विभाग असेल, रोजगार हमी योजना असेल, सर्वांसाठी पक्के घरे असतील, कौशल्य विकास असेल, पाणी पुरवठा असेल, अशा पद्धतीचे 16 इंडिकेटर्स डोळ्यासमोर ठेवून म्हणजे असा कुठलाही विभाग ठेवलेला नाही की तो याच्यापासून ग्राम हे जे काही ग्रामपंचायत आहे किंवा ग्रामीण खेडं आहे हे वंचित राहील असे राहून याची काळजी घेण्यात आलेली आहे. आता हा सर्वे झाल्यानंतर ग्रामसभेमध्ये आपल्या गावाला कोणती गरज आहे याचा डाटा तयार होतो. हा डाटा त्याची गरज किती आहे, त्याला आर्थिक गरज किती आहे, ते काम किती दिवसात पूर्ण होणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं त्याचा सर्वे झाल्यानंतर गाव विकास आराखडा ग्रामस्थ व सरपंच यांच्या माध्यमातून तो मान्य आपल्या कलेक्टर ऑफिसमध्ये सादर केला जातो. आता ह्या योजनेचं एवढं वैशिष्ट्य आहे की याच्यापूर्वी काय होत होतं की एखाद्या ग्रामसभेमध्ये ठराव झाल्यानंतर ह्या गावाला एखाद्या कामाची गरज आहे त्याच्यासाठी पाठपुरावा कराल त्याला पंचायत समिती कार्यालय, त्याच्यानंतर जिल्हा परिषद, त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसला वारंवार चकरा टाकाव्या लागत होत्या. तर ह्या चकऱ्या ह्या बाबतीत आपलं गाव जे निवड झाल्याचा एकमेव फायदा असा आहे की एकदा ग्रामविकास आराखडा आपल्या गावाचा तयार झाल्यानंतर कलेक्टर साहेबांसमोर इतर गावांच्या अगोदर तुमच्या कामांचा गावाचा विकास आराखड्याचा आढावा घेतला जातो. त्या मीटिंगमध्ये असं असतं की सगळ्या विभाग प्रमुखांना निमंत्रित केलेलं असतं. जर तुमच्या भेंड गावामध्ये कृषी विभागाचं एखादं शेततळ मंजूर आहे कुठल्या तर तांत्रिक कारणामुळे किंवा प्रशासकीय कारणामुळे ते अडचणीत आहे तर त्या ठिकाणी लगेच स्टँडिंग ऑर्डर कलेक्टर साहेबांच्या मार्फत दिली जाते की बाबा भेंड गावामध्ये हे व्हीएल स्टेपमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे, त्याचं हेही अडचणी आहेत, आपण हे प्राधान्यक्रमानं त्याच्यात लक्ष घेऊन हे कामं मार्गी लावण्यात यावीत. हा इतका मोठा फायदा आपल्याला व्हीएल स्टेपमधून होऊ शकतो. तसेच 16 इंडिकेटरमध्ये काम करत असताना ज्या शासनाच्या योजना किंवा एखाद्या कामाला शासकीय योजना बजेट मिळत नाही किंवा कुठलीही रक्कम मिळत नाही अशा पद्धतीची कामं जर गावामध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे अशा कामांसाठी आपल्या व्हीएल स्टेपकडून 10 लाख रुपयाचा निधी स्पेशल फंड म्हणून आपल्या ग्रामपंचायतीला मिळतो. आता याच्यापेक्षा एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, एवढं ह्या अभियानामार्फत वेल क्वालिफाईड शिकलेले एक कॅन्डिडेट BSc एज्युकेटेड इंजिनियर झालेले डॉक्टर झालेले देखील ग्रामपरिवर्तक म्हणून आपल्या ह्या अभियानात समाविष्ट केलेले व्यक्ती तुमच्या ग्रामीण खेड्यात येऊन राहतो आणि चांगल्या घरात AC एअर कंडिशनमध्ये तो त्या ज्या वातावरणात वाढलेला आहे त्याला इथं राहायची सक्ती केलेली आहे. याचं एकमेव कारण असं की बाबा ग्रामीण भागात जो व्यक्ती राहतो आणि शहरी भागात जो व्यक्ती राहतो ह्यामधला फरक त्याच्या लक्षात यावा की बाबा आपण ज्या एअर कंडिशनमध्ये राहिलो तिथं कसं राहिलो, आपण जसं शिकलो येथील त्या पद्धतीनं इथल्या लोकांना देखील राहणीमान उंचावं त्यांचं, तसंच येथील देखील मुलांनी मोठं व्हावं हा उद्देश डोळ्यासमोर
ठेवून शासनाने त्यांना इतर राहायची सक्ती केलेली आहे. इतर राहून इथल्या लोकांच्या मन परिवर्तन करावं, मत परिवर्तन करावं, सामाजिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या त्यांच्या डेव्हलपमेंट व्हावी हा एक मोठा उद्देश याच्यामध्ये आहे. आणि हे अभियान यशस्वी करत असताना आता आज आपण आठवडी बाजाराचं उद्घाटन केलं. आठवडी बाजाराचं उद्घाटन केलं ह्याचा अर्थ असा आहे की भेंडसारख्या गावाला 7.5 किलोमीटरवरती मोडलींसारख्या गावापर्यंत आठवड्याला बाजारहाट करावा जावा लागतोय. भाजीपाला इथलाच इथलाच शेतकरी उत्पादन करतोय, विकायला इथलाच शेतकरी तिथं जातोय आणि इथलाच विकत आणतो. म्हणजे हेलपाटं घालण्याचं काम फक्त इथलेच लोक करतात. त्याचा एक दिवस वाया तिथं गेला, परत इथनं भाजीपाला कडून तिथं विकायचा, त्या शेतकऱ्याचा दिवस वाया गेला. ही कुठेतरी अडचण दूर व्हावी या दृष्टिकोनातून सरपंच साहेब आणि इथल्या ग्रामस्थांनी असा निर्णय घेतला की बाबा या ठिकाणी आठवडी बाजार भरवायचा, जेणेकरून इथला भाजीपाला इथल्या शेतकऱ्याला मार्केट उपलब्ध होऊन दे, जेणेकरून त्याचा शेतीच्या मालाला व्हॅल्यू ॲडिशन होऊन दे. आणि इथला जो भाजीपाला येणारा व्यक्ती 7.5 किलोमीटरवरती एक एक दिवस मोडून जाईत होता, त्याला इथं भाजीपाला ताजा भाजीपाला स्वस्त दरात उपलब्ध व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण ह्या ठिकाणी आठवडी बाजारात चालू केलोय. तसेच या ठिकाणी आपण ह्या 3 वर्षामध्ये 10,000 वृक्ष लागवड आपल्या ह्या एरियामध्ये करायचे आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणजे ह्या आर्थिक वर्षामध्ये आपण 3,200 झाडांचे वृक्ष लागवड करायचे आहे, तसंच त्याचे वृक्ष संवर्धन करायचं आहे. या अशा पद्धतीने आपण आत्तापर्यंत 1,000 ते 1,500 झाडं ह्या ठिकाणी लावलेली आहेत आणि भेंड ग्रामस्थांचं सहकार्य या बाबतीत हवं, सरपंचाकडून सहकार्य हवं, तसेच मंत्री महोदय साहेब या ठिकाणी आहेत. VSTFच्या माध्यमातून आपल्याला मी फक्त एवढी ग्वाही देतो की ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 7 जिल्हा परिषदांची गावांची निवड झालेली आहे. आपण येत्या 1 वर्षभरात आपल्याला जरूर फरक जाणवेल की बाबा VSTFमध्ये समावेश नसलेलं जे खेडं आहे आणि समावेश असलेलं खेडं आहे ह्याच्यामधला जो काही फरक आहे हा आपल्या नजरेस आपल्या जनतेला येईल. इथून पुढे जनताच म्हणेल की बाबा आम्हाला VSTFच्या गावामध्ये समावेश करून घ्या, अशा पद्धतीने इथलं कामकाज होईल, सगळं कारभार हा पारदर्शक होईल एवढी ग्वाही देतो. आणि ह्या भेंडकालचा कायप उलट होऊन एक आदर्श ग्राम आपण सर्वांच्या सहकार्याने बनवू एवढं सांगून मी इथं थांबतो. जय हिंद, जय. आज भेंडमध्ये होत असलेल्या अनेक विविध वेगवेगळ्या कामाच्या उद्घाटनं, भूमिपूजनं या कार्यक्रमासाठी आलेले आपले लाडके सहकार मंत्री सुभाषबापू देशमुख साहेब, आपले लाडके आमदार आदरणीय बबनदादा शिंदे साहेब, स्टेजवरील सर्व अधिकारी पदाधिकारी आणि समोर बसलेले भेंड आणि भेंड परिसरातील सर्व सुज्ञ नागरिक बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आता साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान आणि त्या अभियानामध्ये माढा तालुक्यातील 2 गावं, एक भेंडगाव आणि एक आकुलगाव. खरं बघितलं तर मला असं वाटायला लागलं की भेंडवर परमेश्वरच खुश झालेला आहे का काय कुणास्तव. कारण एक दिवस असा होता की ज्या वेळेला सिनामाडा उपसा जलसिंचन योजना निघाली त्यावेळेला भेंड गावाचा, आरण गावाचा, आमच्या मोडलिंब परिसराचा त्यामध्ये समावेश नव्हता. त्यावेळेला विनायक बापू आमदार होते आणि बबनदादा आमदार झाले आणि आम्ही बऱ्याच आटी घातल्या होत्या दादांना. त्यापैकी ही एक आट होती की मोडलिंबचा फाटा निघाला पाहिजे आणि मोडलिंब भागाला कॅनलचं पाणी निघालं पाहिजे. आणि त्यावेळेला दादांनी त्यामध्ये काही भाग कमी करून असेल किंवा काही भाग वाढवून असेल हा मोडलिंब फाटा या ठिकाणी काढला आणि त्या मोडलिंब फाट्यामध्ये भेंडाला सगळ्यात ज्यादा पाणी मिळायला लागलं. जरी वरचा भाग भिजत नसला तरीसुद्धा या ठिकाणी एक चांगल्या प्रकारनं गाव भिजतंय. आणि तसं असताना दळवी डॉक्टरांचं भाषण ऐकलं, त्यांनी सांगितलं की इतकं पाणी अडवलंय की भेंडाला पाण्याची गरजच नाही. पुन्हा एवढं सांगितलं की भेंडाला कशाचीच कमतरता नाही. पुन्हा थोड्या वेळानं सांगितलं की भेंडाला आम्हाला भरतच काहीतरी द्यावं लागतंय. नेमकं काय नेमकं समजणार की दळवी डॉक्टरांना किती भेंडगावची सुधारणा करायची आहे. आणि योगायोगानं परमेश्वराच्या कृपेनं आज महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन यामध्ये जे केंद्र सरकारच्या 17
17 उद्दिष्ट आहेत की भारतामधील कुठलीही व्यक्ती भूकबळीने म्हणजे अन्न खायला मिळालं नाही म्हणून मयत झाला नाही पाहिजे. भारतातील सगळ्या लोकांना ऑक्सिजन पुरेसा मिळाला पाहिजे त्यासाठी वृक्षारोपण झालं पाहिजे. भारतातील सगळ्या लोकांना आरोग्यविषयक सुविधा जवळच्या जवळ जिथल्या तिथं जेवढ्या प्रमाणात देता येईल अशा प्रकारचे 17 केंद्र सरकारने जागतिक लेवलचे जे 17 नॉर्म्स आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी मोठ्या प्रमाणात हालचाली आपल्या केंद्र सरकारने मोदी साहेबांनी सुरू केलेल्या आहेत आणि त्यातीलच काही ज्या खाली आल्या महाराष्ट्र सरकारमध्ये त्या महाराष्ट्र सरकारमधील सर्व आमदार असतील, मुख्यमंत्री असतील, सर्व मंत्री असतील, त्यांनी महाराष्ट्रामध्ये हे राबवणं आणि महाराष्ट्रामधील लोक सर्व सोयीने युक्त कशी होतील त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू केलेला आहे. आता त्यांनी एक शेवटाला सांगितलं की हे सगळं तुम्हाला मी पारदर्शक असेल, म्हणजे सगळ्यात मोठं यश सुभाषबापूचं असेल, बबनदादांचं असेल. सगळ्यात मोठं यश काय की अधिकारी सांगायला लागले की हे सगळं आम्ही पारदर्शक आता इथनं पुढं करणार आहे, मागितलं कसं का असणार. हे सगळ्यात मोठं यश आहे. आणि जर समजा शासनाच्या योजना ज्या ज्या म्हणून आलेल्या आहेत, आरोग्यविषयक असतील, शिक्षणविषयक असतील, त्या सगळ्या योजना जर पारदर्शकपणे राबवल्या तर नक्की रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून जे शासनाचे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नाला अधिकाऱ्यांनी बी अतिशय चांगल्या रीतीनं, तहसीलदार बी काम करतायत, BDO साहेब बी काम करतायत, सर्व विस्तार अधिकारी. पण मी एक सांगणार आहे की बापू आहेत, दादा आहेत, की दादा बापू प्रत्येक गावामध्ये सगळ्यात विकास कामं जर चांगल्या रीतीनं कुठली व्हायची असतील तर त्यासाठी ग्रामसेवक सक्षम असला पाहिजे. एखाद्या तालुक्याला बाकी इतर कुठलेही अधिकारी कमी असले चालतील, पण जेवढी गावं आहेत तेवढे ग्रामसेवक पाहिजेत. आणि सगळ्यात मोठा विकास करणारी घटक कुठला असेल, कुठला अधिकारी असेल, तर तो ग्रामसेवक आहे. आणि त्याच्याकडे 4-4 गावं आणि ही 14वा वित्त आयोग, जेवढं महाराष्ट्र शासनाचं बजेट आहे त्याच्यापेक्षा 14व्या वित्त आयोगाला ज्यादा पैसे दिलेले आहेत. आणि त्याच्यावर कंट्रोल करणारी जी शक्ती आहे, त्याच्यावर प्रशासन आहे, मग ते BDO असतील किंवा अन्य जिल्हा परिषदेच्या माध्यमातले अधिकारी असतील, हे त्याच्यावर कंट्रोल करूच शकत नाहीत. आणि त्यामुळे त्या निधीचा अपयोग होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून दादांनी बापूंनी ग्रामसेवक हा घटक सक्षम केला पाहिजे, त्या तालुक्याचा BDO हा सक्षम केला पाहिजे आणि जिल्हा परिषद विशेष समितीचे सभापती हे सक्षम झाले पाहिजेत, तर खऱ्या अर्थानं पारदर्शकता येईल आणि सगळ्या गावाचा विकास होईल. जास्त बोलण्यापेक्षा बापू या ठिकाणी आले, दादा आले आणि सर्व विकास कामाचं उद्घाटन केलं, या ठिकाणी आल्याबद्दल त्यांचा आभार मानतो. आणि पुढच्या गावा दृष्टीनं भेंडकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर माणूस आणि माणुसकीच्या नात्यावर प्रेम करणारे सहोदरी मान्यवर माननीय शिवाजीराजे कांबळे माजी समाज कल्याण सभापती यांना विनंती की आपण आपलं मनोबल व्यक्त करावं. सहकार व पणन मंत्री आदरणीय सुभाषजी बापू देशमुख, कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुक्याचे आमदार आदरणीय बबनदादा शिंदे, उपस्थित स्टेजवरील सर्व मान्यवर, ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं ते आपल्या गावचे लाडके सरपंच डॉक्टर संतोषजी दळवी, या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी जमलेले सर्व स्टेजवरील सर्व मान्यवर, सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी तरुण मित्रांनो, आज बेंड गावामध्ये विविध विकास कामाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण सर्वांचे नेते आदरणीय बापूंच्या हस्ते आज सर्व कामांचं उद्घाटन या ठिकाणी झालं. वास्तविक गेल्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये बेहडे गाव सोलापूर जिल्ह्याच्या नकाशावरती अतिशय चांगलं कोरण्याचं काम डॉक्टर संतोष दळवी व त्यांच्या सर्व टीमने या ठिकाणी केलं, त्याबद्दल मी त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. खऱ्या अर्थानं हे गाव विकसित करत असताना राज्य सरकारचा, केंद्राचा सगळ्यात मोठा कार्यक्रम पाणी फाउंडेशनचा आणि तो माढा तालुक्यामध्ये सगळ्यात अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्या गावातील तमाम नागरिकांना एकत्र करून जवळजवळ 1,00,000 घनमीटर काम या ठिकाणी केलं.
आणि खऱ्या अर्थाने गावाच्या विकासाला या ठिकाणी गती देण्याचं काम केलं। वास्तविक ही सगळी योजना पिण्याच्या पाण्याच्या असतील, आरोग्य असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, रस्ते असतील, बाजार असेल, ह्या सगळ्या कामाच्या संदर्भात या गावचा सरपंच या नात्याने अतिशय मोलाचं काम सरपंचांनी केलं, पण त्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी आहेत। आबांनी पण सांगितलं की सरपंचाची जबाबदारी गावामध्ये सगळ्याला बरोबर घेऊन काम करणं आणि परंतु प्रशासनामध्ये प्रशासनाने त्याला काहीच न करणं, अलीकडच्या काळात ही सगळ्यात मोठी खंत म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही। ह्या गावामध्ये सगळेच ग्रामस्थांच्या महिला भगिनी आहेत, गावामध्ये ग्रामसेवकता गेल्या 8 महिन्यात कधी गावात आलाच नाही। ग्रामपंचायतची ग्रामसभा घ्यायचं म्हणलं तर सरपंचालाच घ्यावी लागते, गावचा तलाठीसुद्धा कधी गावात नाही। आणि म्हणून ज्या माणसाला काम करायचं, गावाचा विकास करायचा आहे, त्या विकासाला गती देण्यासाठी तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना अतिशय ताकदीनं त्या गावाच्या सरपंचाला मदत करणं अपेक्षित असतं। बऱ्याच वेळेला आम्हाला पण ग्रामसेवक गावात वेळेवर येत नाही, सरपंचांना निवेदन द्यावं लागलं की मला उपोषणाला बसायची पाळी यावी लागली, लाखो रुपये खात्यामध्ये पडून आहेत, परंतु करणार काय, गावामध्ये ग्रामसभा नाही, मीटिंग नाही, आणि मग सरपंचांनी सकाळी डॉक्टर स्वतःचा दवाखाना सांभाळून ही सगळी कामं या ठिकाणी स्वतःच्या गावाच्या सहकार्यानं करण्याचा विडा या ठिकाणी उचलला, झालेलं गेलं विसरून जाऊ आपण, परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये आपण या गावाच्या विकास कामामध्ये तालुक्याचे तहसीलदार असतील, तालुक्याचे बीडीओ असतील, आपल्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्याला हे गाव गतिमान करण्यासाठी अत्यंत मनापासून सूचना द्याव्यात, एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्य सामाजिक परिवर्तन अभियान याच्या अंतर्गत आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे उद्घाटक माननीय आमदार सुभाषबापू देशमुख साहेब, जिल्हा परिषद सदस्य भारत आबा, शिवाजीराजे, शहाजी साठे, शंभू मोरे, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, माढा तालुक्यामध्ये हा एक नवीन कार्यक्रम शासनाच्या माध्यमातून करायचा शासनाने ठरवलेला, त्यात भेंड आणि अकोलगाव ही दोन गावं आपल्या योजनेत आलेले। आताच पाटोळे साहेबांनी सांगितलं की प्रत्येक घराचा सर्वे आपण करणार आहे आणि कुठल्या घराला काय नेमकं पाहिजे, कोणाला काय घरकुल पाहिजे का, स्वस्त अन्नधान्य 3 रुपयाचं पाहिजे का, म्हणजे जेणेकरून त्या कुटुंबाचं भविष्य काळामध्ये आपल्याला दारिद्र्यरेषेच्या वरती आणण्यासाठी म्हणून काय योजना राबवता येतील। योजना शासनाच्या पुष्कळ आहेत, परंतु तळागाळातली माणसं मागं राहत आहेत, ती राहू नयेत अशा पद्धतीनं हा सर्वेचा कार्यक्रम पाहिला जो आज सुरुवातीला होणार आहे आणि त्या सर्वेमधून ह्या गावच्या विकासाचा एक आराखडा तयार होणार आहे आणि त्या आराखड्यानुसार मग पुढच्या 10 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये ह्या गावात काय काय विकास केला पाहिजे, काय काय आणखी नवीन योजना राबवल्या पाहिजेत अशा पद्धतीचं काम भविष्य काळामध्ये होणार। या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकासामध्ये सरपंचांनी सांगितलं आमचं भेंडगाव घेतलं पाहिजे, यात्रेला फार मोठे लोक येतात, आपण त्याप्रमाणे तीर्थक्षेत्र विकासामध्ये गाव घेतलं आहे आणि तीर्थक्षेत्र विकासामध्ये DPDC मध्ये आपल्याला जवळपास सगळ्या जिल्ह्यासाठी म्हणून 7-8 कोटीचा निधी असतो आणि निश्चितपणे मला खात्री आहे की जवळपास 48 लाख रुपये त्या योजनेतनं
ह्या गावासाठी मिळणार आहेत, टप्प्याटप्प्याने मिळणार, हे काही एकदम येणार नाही. तुम्ही त्या योजना जिल्हा परिषदेकडे द्या, जिल्हा परिषदेकडनं दरवर्षी तुम्हाला जी वाटा असेल त्याप्रमाणे तुमच्या त्या योजनेमध्ये जी आपल्याला प्रगती करणं शक्य आहे करायची ती करण्यासाठी म्हणून आपण प्रयत्न करता येईल. या ठिकाणी पाझर तलावमध्ये पाणी आणायचं वापर गेल्या अनेक वर्षांची एकमेव मागणी यांची आहे, पण पाणी जातं आहे त्या तळ्यात यायला थोडी अडचण यायला लागली. तलाव वर आहे आणि पाणी खाल्लं जातं आहे, आता चढावर कसं पाणी न्यायचं हा प्रश्न आहे. आणि त्या दृष्टीनं या गावची गेल्या अनेक दिवसाची मागणी आहे की जी निम्मा भाग भेटतो आहे ती मोठा पाझर तलाव इंग्रजाच्या काळचा आहे, फार मोठा चांगला पाझर तलाव, आणि त्या तलावामध्ये पाणी सोडावं ही त्या गावकऱ्याची मागणी आहे. निम्मं गाव बागायच झालं आहे, परंतु निम्म्या गावाचा हा प्रश्न भविष्य काळामध्ये सोडवण्यासाठी म्हणून जी काय आपल्याला मदत लागेल ती आपण करावी ही मी गावकऱ्याच्या वतीनं आपल्याला विनंती करतो. या ठिकाणी शाळेच्या समस्या मांडल्या, शाळा काय पडायला लागली, निश्चितपणे ते गोष्टी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व्हायला काय अडचण नाही. खरं म्हणजे आपल्याला शाळेच्या खोल्या, शिक्षकाची थोडी अडचण मध्यंतरी झालेली आहे, कारण प्रायव्हेटमध्ये मध्यंतरी बरीच मुलं गेली त्यामुळं शिक्षक झाले जास्त. आता प्रायव्हेटमधली पुन्हा मुलं जिल्हा परिषदेकडे आली, आता शिक्षकाची प्रत्येक गावात मागणी सुरू झाली. आणि मला खात्री आहे की आमचा प्रयत्न आहे की जी पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, ह्या वेगवेगळ्या स्तरावरच्या गोष्टी आणि ह्या भेंड गावासाठी जी काही कमतरता आहे ती करायसाठी म्हणून निश्चितपणे प्रयत्न केला जाईल. या ठिकाणी गावचे रस्ते पंतप्रधान एकनाथ महाराज पालखी मार्ग त्याच्या रस्त्याचं काम आपल्या इथं चालू आहे सध्या वरच्या भागातनं. हां, ती रस्ता आपल्याला अतिशय चांगला मोठा करून मिळणार आहे. आणि जेवढ्या आपल्याला ह्या गावच्या मागण्या आहेत त्या सरपंचांनी बरेचसे केलेले आहेत. सरपंचांनी गेल्या वर्ष दीड वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या गावाचा कायापलट करण्यासाठी म्हणून सातत्याने प्रयत्न केलेले. मला आठवतं तीर्थक्षेत्र विकासात नाव घालायचं होतं, पहिल्या दिवशी माझ्याकडनं पत्र घेऊन गेले आणि दुसऱ्या दिवशी डिप्युटीची मीटिंग, तिथं सगळे प्रयत्न करून तिचं कलेक्टर पुढं प्रकरण आणलं आणि ती तीर्थक्षेत्र विकासामध्ये म्हणजे प्रत्येक गोष्टीला धडपड करायची. आता झाडं लावायचा कार्यक्रम सुद्धा मेनमध्ये जवळपास 400 ते 500 एकर फॉरेस्ट आहे आणि त्या फॉरेस्टमध्ये पूर्वी झाडं लावलेत पण CCTVच्या माध्यमातून गावकऱ्यांनी एवढं चांगलं काम केलं, पाणी आडवा पाणी जिरवा ह्या माध्यमातून गावकऱ्यांची वर्गणी असेल, NGOची वर्गणी असेल, आमची मदत असेल, आम्ही सगळ्यांनी मिळून ह्या गावाला हातभार लावायचा प्रयत्न केला. आणि आज मला खात्री आहे की कमी जरी पाऊस झाला तर ह्या गावची वॉटर टेबल वाढल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चितपणे भविष्य काळामध्ये आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. गेल्या वर्षी पाऊसच झाला नाही तर वॉटर टेबल कुठलं वाढणार, तुम्ही किती जरी कामं केली तरी वॉटर पाऊस नाही झाल्यावर काय करणार आहे. आजही तशीच परिस्थिती आहे, जवळजवळ 40-50 मिलीमीटरसुद्धा पाऊस या भागामध्ये झालेला नाही, अत्यंत कठीण परिस्थिती आहे. नशीब एवढंच की उद्या उजनी प्लसमध्ये येती आणि प्लसमध्ये आल्यावर मग आमचं लिफ्ट शिना नदी भीमा नदी सगळं बापूंनी चालू करावं, कारण आज सगळं पिकं जळायला लागलेली आहेत आणि प्लसमध्ये आल्यावर चालू करावं. एवढीच या निमित्ताने बापूलाही विनंती करतो. आमदार फंडातनं भैरव मंदिरासाठी मागणी केलेली आहे, त्याची मी भविष्य काळामध्ये लक्ष घालीन एवढा आपल्याला शब्द देतो. जे जे म्हणून बँडसाठी भविष्य काळामध्ये करणं आत्तापर्यंत करता येईल तेवढं केलं आहे, भविष्य काळामध्ये आणखीन जे काय राहिलं असेल ते करण्यासाठी म्हणून प्रामाणिकपणे प्रयत्न करेन एवढाच आपल्याला या निमित्ताने शब्द देतो. आपण या कार्यक्रमाला बोलवलं, विशेषतः आज बापू मुद्दाम आपल्या या कार्यक्रमासाठी आले त्याबद्दल तालुक्याचा आमदार या नात्याने त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो, आभार मानतो आणि थांबतो. जय धन्यवाद. आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित या तालुक्याचे आमदार
आदरणीय बबनदादा शिंदे शिवाजीराव कांबळे भारतबा शिंदे शंभूराजे मोरे या गावचे सरपंच संतोष दळवी दत्ता सुर्वे प्रदीप पाटील रघुनाथ दळवी शाहजहान नसाटे दिलीप पाटोळे व्यासपीठावर उपस्थित अन्य मान्यवर बेंड गावातील सर्व ग्रामस्थ बांधव आणि भगिनींना भेंड गावाला एक वर्षापूर्वी येण्याचा योग आला होता. पडसाळे आणि भेंडमध्ये पाणी फाउंडेशनची कामं सुरू होती. स्वाभाविकपणे पडसाळीचा जवळ भेंडगाव होतं आणि डॉक्टर साहेबांनी आग्रह केला आमच्याही गावाला चला आम्ही पाणी फाउंडेशनचं काम करतोय. आणि एक वर्षापूर्वी आल्यानंतर थोडीशी माहिती घेतली. एक चांगला सुशिक्षित सरपंच नुकताच सरपंच झालेला आहे आणि गावाच्या विकासासाठी तळमळीने झटतोय ही भावना माझ्यामध्ये रुजली गेली आणि वारंवार डॉक्टरांना सांगत गेलो, डॉक्टर ह्याच्यात आपल्याला काहीतरी सुधारणा करायची आहे, आपल्याला तुम्हाला तुमच्या गावाचा ब्रँड करायचा आहे, तुमच्या गावातली वैशिष्ट्य काय काय काढून ठेवा. परंतु डॉक्टरचं थोडंसं गाव आणि त्यांनी आता म्हटल्याप्रमाणे स्वतःचा दवाखाना या दोन्ही गावातून म्हणजे दोन्ही व्यवसायातून थोडंसं बाहेर पडायला अडचण आहे. सुदैवानं मी वरच्या स्थानावर तिथं बसलेलो आहे. हे BHDF जे आहे या ह्याची व्यवस्थापन मला माहिती आहे. आता दळवी आपल्या ह्यांनी सांगितलं, पाटोळे साहेबांनी सांगितलं, तुम्हाला त्याच्यात मी खोलत जात नाही. या संस्था या संस्थेच्या अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री आहेत. टाटा महिंद्र कंपन्या या मोठ्या मोठ्या कंपन्या या कंपनीच्या संचालक आहेत. काही कंपन्या सल्लागार आहेत, कारण ज्यांनी 25 कोटी रुपये दिले ते संचालक आहेत. आणि यांच्या सर्वांच्या सल्ल्यानं या राज्यातली 1000 गावं हे गावं विकसित करण्याचा एक सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन करण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि एक स्वतंत्र कंपनी काढली. आणि ज्यावेळेस राज्यातली गावं निवडायची, स्वाभाविकपणे तिथं असल्यामुळं थोडंसं वाटतंच माणसाला की आपल्या जिल्ह्याकडे जास्त यावी म्हणून. त्यातल्या त्यात थोडंसं नुकतंच डॉक्टरांचा परिचय झाला. मी डॉक्टरला फोन करून विचारलं आपली गावची लोकसंख्या किती आहे, लोकसंख्येचा आधार VHDFला आहे, मी म्हणत राहील का, त्यांना VHDF माहिती नाही, मलाही माहिती नव्हतं, त्यांना तर कुठं माहिती असणार आहे बिचारा. आणि सुदैवानं या गाव आलं. स्वाभाविकपणे तिथं असल्यामुळं उत्तर तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून 3 गावं त्या तालुक्यातली घातलीत. 300 तालुके आहेत, 1000 गावं घ्यायचीत, मुश्किल नाही. एखाद्या तालुक्यात एक दोन येतात खरं पहिल्या टप्प्यात, पुढच्या टप्प्यात अजून येणार आहेत. आणि मग मला असं वाटतं की संपर्कात आलं आणि काम करणाऱ्याची इच्छा असली की सरकारसुद्धा आपल्या दारी येत असते. त्यातलं एक भेंडगाव आहे खरं. मला असं वाटतं की आबांनी खूप चांगलं सांगितलं की आता अधिकारीसुद्धा चांगलं काम करायला लागलेत. मला बरं वाटलं अधिकारी चांगलं काम करायचं ऐकून बरं वाटलं. कारण प्रशासन जोपर्यंत चांगलं काम करत नाही तोपर्यंत म्हणजे शासनाच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत राबवत नाहीत. मी सरकारमध्ये आहे, मी कधीपासून जर आबा खरं बोलावं तर कुणा किणाला राग येईल मला माहिती नाही, पण बोलण्याचा प्रयत्नच करतो. तुम्ही सुतवाच्य केलंय म्हणून सांगतो. सरकारी अधिकाऱ्यांना गेल्या लोकसभेपर्यंत असं वाटायचं पुढचं सरकार राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं येणार आहे, त्याच्यामुळे भाजपच्या नेत्याचं लय ऐकावं असं नव्हतं. कारण जी वळण लागलेलं होतं ती प्रचंड विचित्र तुम्ही लोकांनी लावलेलं होतं. आणि त्याच्यामुळं अधिकारी आमच्या कुठल्याही की म्हणजे शब्दाला तेवढी दाद देत नव्हती. पण लोकसभा ज्यावेळेस झाली त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांना आता कळून चुकलं, आता पुढचं सरकार राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं येऊ शकत नाही. त्याच्यामुळं आता पुढच्या काळामध्ये पारदर्शक आणि प्रामाणिकपणा काम केल्याशिवाय गत्यंतरच नाही. आणि म्हणून मला असं वाटतं गावासाहेब ही लक्षणं जी आहेत केंद्रामध्ये जे बदल झालेला आहे राज्यामध्ये सुद्धा तसंच होणार आहे. म्हणून अनेक जण
प्रभावात यायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे अधिकारी सुद्धा या प्रभावात आले आहेत. उशिरा का होईना आला सर्व अधिकाऱ्यांचं मी आमच्या गरीब गावकऱ्यांच्या वतीने मी मनापासून आभार मानतो. खरं मी आलो मला जायची गडबडच आहे. मी 4:30 to 5 थांबतो म्हणलं होतं कारण मला करमळ्याला जाऊन परत पुण्याला जायचं असल्यामुळे. पण मला असं वाटतं की माणूस एखादा घट्ट मैत्री झाली की मोडवत नाही माणसाला. म्हणजे डॉक्टरांची एवढी मैत्री झाली की आता मोडवत नाही. बरं डॉक्टर कुठल्या पक्षाचे आहेत मला अजूनही कळायला. आणि मी काय असा नाही की माझ्या पक्षाचं असल्यावरच मी काम करावं. माझ्या पक्षाचं कारण ती आमच्या पक्षात तशी पद्धत पण नाही. पक्ष बघून जात बघून जवळचा बघून गटाचा बघून असं काम करायची सवय नाही. मी अजूनही कधी डॉक्टरला विचारलं तुम्ही कोणत्या गटाचे कोणत्या पक्षाचे. उलट आल्याला रागावला विनंती केली आमच्याही पक्षाला लोकांना बोलवलं असतं बरं झालं असतं वाटलं कारण आमच्या पक्षाचं कुणीच मूळ दिसत नाही म्हटलं जरा असं मी म्हणलंच होतं. कारण प्रेमानं म्हणावं लागतं मला काय कारण त्यांचं बी रागवून घ्यावं लागतंय. तुम्ही तिथं कसं काय गेलात अरे बाबा काय पंचायत आहे कार्यक्रम कसला आहे काय. पण ही सवय लागलेली असते त्याच्यावर. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्याच्या पलीकडे जाऊ. केवळ मानाने देशाचे पंतप्रधान असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील पक्ष जात पात न पाहता केवळ शेवटचा माणूस हा केंद्रबिंदू मानलेला आहे खरं. आणि शेवटच्या माणसाला त्याचा लाभ झाला पाहिजे शासकीय योजनेचा लाभ झाला पाहिजे. जशी ही VSTF जशी कंपनी आहे याच कंपनीबरोबर अजून माननीय मुख्यमंत्र्यांच्या 4 वेगवेगळ्या कंपन्या. माननीय मुख्यमंत्री जरी प्रमुख असतील मुख्यमंत्र्याचा व्यवसाय नाही हा. म्हणजे केवळ शासकीय योजना वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या उद्योगपतीला घेऊन त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यातून या सर्व योजना सर्व जिल्हाधिकाऱ्याला सांगित शक्यता किती आहे. VSTF आणखीन एक 4 कंपन्या आहेत त्या कंपन्याच्या मार्फत जे प्रस्ताव येतील जी गावं पुढे येतील त्या गावाला संपूर्ण योजनेचा लाभ पहिल्यांदा या गावाला मिळायला पाहिजे. आज मी जरी आता नाही सांगितलं या गावाला काही देऊ नका तरी आता मुख्यमंत्र्याच्या यादीत तुमचं गाव गेलेलं आहे. आता म्हणजे मुख्यमंत्र्याच्या यादीमध्ये आपलं गाव गेलेलं आहे. मुख्यमंत्री दर महिन्याला याचा आढावा घेत असतो आणि या गावाला काय काय लाभ झाला आहे हे तर पाहतातच पाहतात. याचबरोबर आमच्यासारखे प्रतिनिधी काय गावाला सहकार्य करतात ही सुद्धा माहिती घेत असतात. म्हणजे एवढे जागृत पण मुख्यमंत्री आहेत खरं म्हणजे. आणि मग मला असं वाटतं की आता पुढच्या काळामध्ये तुम्हाला काही गरज नाही म्हणजे कोणी विशेष लक्ष द्यायचे फक्त तुमची काम करण्याची लोकसहभागाची गरज. मी आज अनेक उपक्रम पाहिले खरं. वृक्ष लागवड पाहिली लोकसहभागामध्ये. शाळेमध्ये एक ओटा करण्याचं काम केलेलं आहे. अंगणवाडीचं खूप सुंदर आपण काम केलेलं आहे. असे एक ना अनेक कामं आपण लोकसभामधून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मी या लोकसहभागाबद्दल आपल्या संपूर्ण गावकऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आबा म्हटलं की एकीकडे म्हणता की पाणी भरपूर आहे पाण्याची गरज नाही आणि दुसरीकडे पाणी मागता ते तर कौशल्य असतं आबा. पहिल्यांदा लोकांना प्रेमात पाडायचं हे शिका आबा त्यांच्याकडून. त्यांनी सांगितलं आम्हाला गरज नाही पण चलता चलता जर मिळालं आम्हाला 2 तळी फक्त भरून द्या आम्ही सक्षम आहे. मला एक सांगा गरिबाचा वाली कोणी आहे का आपल्याकडे. गरिबाला कोण देत आहे का आपल्याकडे. कोणीच देत नाही. पण डॉक्टर काय म्हणतात मी गरीब नाही मला पाणी नाही दिलं तर चालत पण जाता जाता द्या तुम्हाला जमलं तर द्या. मी आहे सक्षम माझी जनता आहे सक्षम. मला असं वाटतं की गरज गावची आवश्यक आहे. आणि दादानी सांगितलं की बाबा या परिसरामध्ये पाण्याची अडचण तळवर पाणी खाली जात आहे वगैरे वगैरे. पण भविष्य काळामध्ये माननीय पंतप्रधान असतील माननीय मुख्यमंत्री असतील या परिसरातील महाराष्ट्राचं किंवा देशाचं सुद्धा जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न भविष्य काळात होणार आहे. आणि मला खात्री आहे मी तुम्हालाही विनंती करतो या तालुक्यातले आणखीन काय तलाव असतील जे पावसाळ्यात आपण भरू शकतो ते तरी आपल्याला आत्ता पावसाळ्यामध्ये भरून घेता येतील. तर मला असं वाटतं की दादा असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी हे लोकप्रतिनिधी सरपंच असतील गावकरी असतील त्यांनी जर माहिती दिली तर पावसाळ्यात हे आपल्याला तळी भरून घेता येतील जेणेकरून पुढच्या काळामध्ये आपल्याला उपयोग होईल. शाळेचा विषय आपण काढलेला आहे. मला असं वाटतं की शाळेची खूप अडचण आहे. शाळेच्या खोल्या पडायला झाल्या असतील
माझी संपूर्ण जिल्ह्यातील म्हणजे शाळा मुख्याध्यापकांना सुद्धा विनंती करायला लागलेलो आहे मी. आत्ता आपल्याला या जिल्ह्याचा एक आराखडा तयार करायचा विचार करतोय. या जिल्ह्यामध्ये शैक्षणिक दर्जा वाढला पाहिजे. या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये जास्तीत जास्त मुलं गरिबांची शिकतायत आणि या गरिबाला शिक्षणाची सोय या शाळेमधून होत असते आणि म्हणून ह्या शाळा दर्जेदार असल्या पाहिजे. ज्या ठिकाणी शाळा नाही त्या ठिकाणी नवीन खोल्या बांधण्याचं मला असं वाटतं की आपण प्रस्ताव म्हणजे सगळ्याच तालुक्यातल्या लोकांनी द्यावाचं. ज्या शाळा थोड्याशा डागडुजी करायच्या दुरुस्ती करायच्या अशी सुद्धा जरा माहिती द्यावी. ज्या शाळेला खोल्या पाडायच्या आहेत कारण शेवटच्या टप्प्यात आल्या त्या आता पडू शकतात केव्हाही पडू शकतात अशा खोल्या पाडून सुद्धा त्या ठिकाणी नवीन खोल्या करण्याचा प्रयत्न करू. ज्या शाळेला डिजिटलची आवश्यकता आहे डिजिटल करून कर. नवीन तंत्रज्ञानामध्ये आपण वावरत असताना नवीन युगामध्ये वापरत असताना नवीन तंत्रज्ञानसुद्धा आपण वापर केला पाहिजे. संगणकाची आवश्यकता असेल मला असं वाटतं की संगणकसुद्धा आपण माहिती आपल्याला द्या. पण या प्रत्येक गावच्या जिल्हा परिषद शाळा पुढच्या वर्षभरामध्ये ह्याचा एक सुंदर आराखडा तयार करून माननीय वित्तमंत्र्याला मी विनंती करणार आहे. एक मॉडेल म्हणून या जिल्हा परिषदच्या शाळा या सोलापूर जिल्ह्यातल्या केल्या तर अशा शाळा राज्यभरामध्ये आहेत अशा. आणि मला माननीय वित्तमंत्र्यांनी ह्याच्यावरती सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. किती खर्च येईल ह्या सगळ्या गोष्टी दुरुस्त करण्यासाठी की मला असं वाटतं की माझ्या विनंती आहे माढा तालुक्यातील जेवढ्या जेवढ्या शाळा अशा असतील त्या सर्व मुख्याध्यापकांनी आपले प्रस्ताव तयार करून द्यावेत. तुम्हाला मी नक्कीच त्यासाठी मदत करतो. मी मंत्रिमंडळात असताना या कंपनीचा विषय आला. ही कंपनी जी आहे VSTF जी कंपनी आहे त्या कंपनीचे अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री आहेत आणि 25 कोटी देणारा या कंपनीचा संचालक आहे. 10 कोटी देणारा एखादी कंपनी एखादी व्यक्ती सल्लागार आहे. 3 कोटी रुपये देणारा त्यालाही त्याच्यामध्ये या विचार विनिमय म्हणून सल्लागार म्हणून सहकारी म्हणून घेतलं जातं. आणि ह्या सर्वांची विचार घेऊन ह्या सर्वांना म्हणजे सरकार ह्याच्यात पैसे घालत नाही. सरकार ह्या सर्व उद्योगपतीला कामाला लावत आहे आणि ह्या सर्व उद्योगपतीच्या CSR मधून या गरीब माणसाला या गरीब गावाला या गावांच्या मूलभूत सुविधा ह्या पूर्ण करण्याचं काम या कंपनीच्या माध्यम. कारण हे जी कॉर्पोरेट कंपन्यांचे जे मुख्य प्रमुख आहेत खूप मोठे आहेत हे क्रम. त्यांच्या दृष्टीनं 25 कोटी काहीच नसतात हे. आणि म्हणून अशा लोकांना एकत्र केलं आणि ह्यांचा जो सामाजिक बांधील म्हणजे CSR चा जो फंड आहे तो गावासाठी वापरण्याची संकल्पना केलेली आहे. मला असं वाटतं की याच धर्तीवरती मी सोलापूर सोशल फाउंडेशन काढलेलं आहे. माझी विनंती आहे आपल्यालासुद्धा मी भेंडगावाच्या बाबतीतसुद्धा मी विनंती करणार. मी माझ्या आता सोलापूर जिल्ह्यामध्येसुद्धा असे प्रयोग करण्याचा प्रयत्न करायला लागलेलो आहे. आत्ता नुकतंच वृक्ष लागवडीच्या बाबतीत महत्त्व आबांनी सांगितलेल्या सर्वांना आपल्याला वृक्ष लागवडीचं महत्त्व करतं. जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त वृक्षाचं संगोपन कारण झाडं लावण्याची संख्या खूप आहे पण झाडं जगवण्याचं संकल्पना जी आहे झाडं जगली पाहिजे. आणि म्हणून जास्तीत जास्त झाडं जगवणाऱ्या अनेक ज्या गावं आहेत अनेक संस्था आहेत अनेक सोसायट्या आहेत ह्या सगळ्यांचा सहभाग घेऊन जास्तीत जास्त लावलेली झाडं जे संगोपन करतील त्यांना 1 लाख रुपयाचं बक्षीस 75,000 दुसरं बक्षीस 51,000 रुपयाचं तिसरं बक्षीस ठेवलेलं आहे. आणि तालुका स्तरावर सुद्धा 25,000 पहिलं बक्षीस दुसरं बक्षीस 15,000 तिसरं बक्षीस 11,000 रुपयाचं आणि तालुक्याला प्रोत्साहनपर 2 बक्षीसं 10,000 रुपये केलेले आहेत. मला असं वाटतं की भेंड गावाने सुद्धा या वृक्ष संगोपनामध्ये मी आत्ता विचारलं अजून त्याच्यात सहभाग नाही आपल्या गावाने सुद्धा सहभाग नोंदवावा जेणेकरून जशी पाणी फाउंडेशनमध्ये आपण सहभाग घेतो त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग झाला गावांचा सहभाग झाला त्याच्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढला. तुमचा आत्मविश्वास वाढल्यामुळं पाणी वाढलं. या मी ज्यावेळेस कामावरती आलो होतो अनेक महिलांना विचारलं रोजगार किती मिळतोय नाही म्हणलं मग कशाला येतं इथं रोजगार मिळत नाही आम्हाला प्यायला पाणी मिळालं म्हणलं 50 वर्ष काय केलं 50 वर्ष आम्हाला कुणी जागच केलं नाही म्हटलं. आत्ता डॉक्टरनी जागा केल्यामुळं आम्हाला कळालं आम्हाला हे पाणी अडवल्याशिवाय आम्हाला पुढच्या काळामध्ये प्यायला पाणी मिळणार नाही. आणि म्हणून जनजागृती करणं लोकसहभाग करून घेणं ही जी भूमिका माननीय पंतप्रधान नेहमी म्हणतात सबका साथ सबका विश्वास आणि सबका विश्वास संपादन करायचं ही जी भूमिका आहे
ती माननीय पंतप्रधानांची भूमिका, राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून पाणी फाउंडेशन असेल प्रत्येक गावाचा सहभाग घेतलेला आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणात खर्च कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त पाणी अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून राज्याला एक पाणीदार राज्य म्हणून करण्याचा संकल्प माननीय मुख्यमंत्र्यांनी जरी केला असेल तरी मला असं वाटतं की आपल्या सर्व गावकऱ्यांचा सहभागाची गरज आहे. मी आपल्या सर्व गावकऱ्यांचं मी मनापासून या बाबतीमध्ये आभार मानतो. पाणी फाउंडेशनचं सुद्धा आपल्या हातून काम चांगलं झालेलं आहे. भविष्य काळामध्ये ज्या ज्या गोष्टीची अडचण वाटत मला असं वाटते त्याचसाठी तुम्हाला जिथं जिथं मदत लागल त्या त्या ठिकाणी मदत करायला मी तयार आहे. मला आज एक नवीन ठिकाण माहिती झालं गावाचं, सावतामळींची सासरवडी. हे माझ्या दृष्टीनं माझ्या ज्ञानात भर पडणार आहे खरं म्हणजे, आणि ह्याचंसुद्धा आम्हाला मार्केटिंग करायला आलं पाहिजे खरं म्हणजे. मी नेहमी आत्ता आबा तुम्हाला माहिती नाही पण मी बाहेर गेल्यावर सांगत असतो अरणच्या सावतामळी, अरणच्या सावतामळ्याचं वैशिष्ट्य काय, ते कधी पांडुरंगाच्या दर्शनाला गेलेलं नाहीत. पांडुरंग त्यांच्या अरणच्या गावाला दर्शनाला, अरे असला कोण भक्त आहे बघायला गेला. मला असं वाटतं की तुम्ही जाऊन बघा, अरणला गेला सावतामाळ्याचं दर्शन घेतलं की तुम्हाला सावतामाळी पावतेच म्हणा, कारण पांडुरंगापेक्षा बी ते मोठे आहेत म्हणलं, कारण पांडुरंग त्यांच्याकडे येत असतो म्हणून सांगत असतो. मला असं वाटतं की आता पांडुरंगाच्या अर्धांगीने म्हणजे या गावच्या दिसत आहेत असं वाटत. मी आता ह्याचंसुद्धा मार्केटिंग करणार आणि म्हणून सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये भविष्यामध्ये आम्हाला स्पर्धा लावायची आहे आणि प्रत्येक मी आपल्याला विचारतो. मी आता फोटोसुद्धा जे सादरीकरण केलं गावाचं त्याच्यामध्ये फोटो पाहिले, मी हिवरे बाजारला काहीतरी जाऊन आलेला फोटो पाहिले. एक हिवरे बाजाराला आम्ही सगळं महाराष्ट्र तिथं बघायला जातं आहे, आमच्या भेंड गावाला का बघायला येऊ नये असं मला वाटतं. माझ्या या सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावाला वेगळा करणारा महाराष्ट्रातला माणूस आला पाहिजे. प्रत्येक गाव वेगळं कारण असू शकतं. अरणचं सावतामळे असेल, सावतामळ्यांची सासरवडी असेल, अर्धांगीने त्यांना कसं सांभाळलं तिलाच माहिती आणि ती ह्या गावच्या म्हणून सांगणार. मला असं 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 प्रत्येक गाव झालं. राघवन सिंधी कशामुळे प्रसिद्ध आहे, काय पिकतं तिथं, काय पिकतं काय, एक माणूस पिकलाय तिथं, एक माणसाचं सुद्धा मार्केटिंग आम्हाला करता आलं. मला असं वाटतं व्यक्तीचं मार्केटिंग, पिकाचं मार्केटिंग, औद्योगिक उत्पादनाचं मार्केटिंग, धार्मिक स्थळाचं मार्केटिंग, या सगळ्या गोष्टीचं आपल्याला या सोलापूर सोशल फाउंडेशनमधून मार्केटिंग करायचं आहे. कारण सोलापूरचं वैभव जर आम्हाला पाहायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीपासून ते मोठ्या मोठ्या वस्तूचं मार्केटिंग आम्हाला करायचं. गेल्या वर्षभरामध्ये हा प्रयोग वेगवेगळ्या ठिकाणी करतो आहे, प्रदर्शनसुद्धा आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढच्या काळामध्ये आपल्या सर्व सोलापूरकरांचा सहभाग घेऊ ह्या गोष्टी करायच्यात. मला असं वाटतं आहे की मी आज इथं आलेलो आहे, आल्यावर थोडंसं सगळं पाहिल्यानंतर आपलं सर्व सादरीकरण जे आम्ही पाहिलं आणि गावाचं जे चित्र पाहिलं हे सगळं पाहिल्यानंतर मलाही वाटायला लागलेलं आहे. VSTF जसं 10 लाख रुपये देत आहे, आपले त्यांच्या मानानं ते देत असतात, पण आपण जर एक चांगला प्रस्ताव दिला सोलापूर सोशल फाउंडेशन 1 लाख रुपयांपर्यंत तुम्हाला मी जसं VSTF देत आहे. दीपकराव तुमची जबाबदारी आहे, हां एक काम छानपैकी द्या. मला असं वाटतं की मला माहीत नाही इथल्या मुली बाहेर गावाला किती शिकायला जातात, किती जातात शिकायला बाहेर गावला, भरपूर जातात. मला असं वाटतं की त्यांना जायची सोय जर पाहिजे असेल तर सायकली लागत असतील असं वाटतं आहे मला. या मुलामुलींना जर सायकली दिल्या तर मला असं वाटतं की त्यांना व्यायाम पण होईल, वेळ वाचेल, कारण त्या चालत जात असतील तर वेळ वाचेल, मोटरसायकलवरती जात असेल तर पेट्रोल वाचेल, प्रदूषण वाचेल, आणि ह्याच्यातून त्यांचा व्यायामसुद्धा चांगला होईल, त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं तर त्यांचा अभ्यास चांगला होईल, अभ्यास चांगला झाला तर त्यांचं कुटुंब सुधरेल. मला असं वाटतं की अशा 1-5-50 सायकली तुमचा सहभाग आणि आमचा गावाचा भेंड गावाचा सहभाग आणि VSTF विनंती आहे, त्यात एक आपण 65 टाकू, कारण मी सुद्धा तुमचंच शिकलो आहे ना आता तुमचा सहभाग म्हणून. मला असं वाटतं की ह्या गावातली जेवढी मुलं बाहेर गावाला जातात त्या सर्व मुलाला सोलापूर सोशल फाउंडेशन असेल, VSTF असेल आणि आपल्या सगळ्यांच्या सहभागातून नक्कीच आपण करून देऊ. मला या गावाला बोलवून डॉक्टरने खूप मोठं
जे माझ्यावरती उपकार केले म्हणणार आहे खरं म्हणजे, कारण अशा चांगल्या कर्तृत्वान गावकऱ्यांचं मला दर्शन झालं, त्याबद्दल मी डॉक्टर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो. खूप खूप शुभेच्छा देतो. आपलं गाव वैभवशाली व्हावं यासाठी ज्या काही सहकार्य लागत ते करतो आणि त्यासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराज. धन्यवाद बापू. लोकसभाबरोबरच गावच्या हक्कासाठी तुम्ही आम्हाला बोलायचं असं सहकार्य आजपर्यंत केलेलं आहे, तर पुढे तुमचं सहकार्य लावू.